नमस्कार, मी मंगेश, आपण पाहतात माझा वाड माझी समस्या या इनबीसीएनच्या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. आज मी येऊन पोहोचलो आहे दक्षिण नागपुरातील आराधनानगर येथील. आराधनानगरमध्ये फार मोठी समस्या आहे. इथे गटारी फुटल्या आहेत, रस्त्यांची दुर्व्यवस्था आहे आणि रस्त्यांवर सर्वत्र चिखल माखलेला आहे. चला तर आपण जाणून घेऊया इथल्याच नागरिकांकडून की यांना इथल्या काय काय समस्या आहे आणि कशा पद्धतीने इथला यांना त्रास होतो आहे. काका, आपल्याला कशा पद्धतीने त्रास होतो आणि काय काय समस्या आपल्याला? आणि इथं श्वास घेणं मुश्किल झालं. हे जे नाल्यामध्ये गटर लाईन फुटल्या कारणाने त्याचा जो पाणी आहे, पूर्ण पाणी ग्राउंडमध्ये पूर्ण पसरून पूर्ण जमा झालेलं आहे आणि त्याची जे स्मेल आहे ते स्मेल पूर्ण परिसरात पसरत आहे. त्याच्यामुळे पूर्ण रोगराई वगैरे निर्माण झालेली आहे. बहुतांशी 3-4 जणांना त्यांची तब्येत वगैरे, दोघा जणांना गॅस वगैरे झालेलं होतं आणि अजून दोघं तिघं जणांना ताप वगैरे आलेलं आहे. आणि हे जे समस्या आहे, हे पाणी जोपर्यंत आपण तेथून ड्रेनेज लाईननं काढणार नाही आणि गार्डनमध्ये पूर्णपणे आपण जो गार्डन जो आहे पूर्ण लेवल आपण जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत या गार्डनची समस्या सुटणार नाही. आणि दुसरी गोष्ट असून, हा जो पाणी जो येत आहे गाडगेनगर डायमंड नगर करून, हा जो पाणी आहे हा पाणी जर पाणी नाल्यामार्फत जर तिकडे योगेश्वर नगरमार्फत जर रामकृष्ण नगरला काढलं तर हे पाण्याची जी समस्या आहे बहुतांशी हल होण्याचा प्रयत्न होईल. याबाबत तुम्ही कुठल्या नगरसेवकांना, आमदारांना किंवा अधिकाऱ्यांना काही त्यांना विचारणी केली नाही किंवा निवेदन दिले नाहीत का? हां, याच्या अगोदर मी नगरसेवकांना बोलवलं होतं. इथं 8 दिवसाअगोदर ते आल्या होत्या, त्यांनी पाहणी केली आणि सहाय्यक आयुक्तांना इथं बोलवलं होतं. बोलवल्याच्यानंतर आरोग्य विभागाचे ते आले, पाहणी केली, त्यांनी सांगितलं की मी लवकरात लवकर कारवाई करतो. पण अजूनही काही कारवाई झालेली नव्हती. फक्त त्यांनी एवढंच केलं की जे पाणी जे फुटलेलं होतं, जे पाईप फुटलेलं होतं गटर लाईनचं, ते फक्त त्यांनी जोडलं आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी हा जो पाणी साठलेला होता हा पाणी वगैरे काही काढलेलं नाही. जोपर्यंत आपण पाणी काढणार नाही तोपर्यंत हे जे वास आहे, स्मेल आहे, ते कंटिन्युअसली चालत राहील. साधारणतः ही परिस्थिती किती दिवसापासून आहे तुमच्याकडे? हां, ही जी आता जे स्मेल जे सुटली आहे साधारणतः जास्तीत जास्त 15 दिवस झाले आहे. 15 दिवसापासून खूप स्मेल आणि आता जे 8 दिवसापासून जास्तीत जास्त पूर्ण परिसरामध्ये स्मेल जास्त पोहोचलेली, हे खूप दुर्गंधी आहे आणि त्याच्यामुळे काय ते सामान्य नागरिकांना श्वास घेणं कठीण झालेलं आहे. आपल्यासोबत आणखी या भागातल्या काही महिलासुद्धा आहेत. चला तर त्यांना आपण विचारूया की काकू कशा पद्धतीने आपली समस्या आहे यावर. या वार्डातमध्ये आता ह्या पुलाचं जेव्हापासून काम चालू झालेलं आहे, हे काम झालं तेव्हापासून आम्हाला खूप त्रास आहे. मागे नळ लाईन फुटली होती, 2-3 दिवस नळाचं पाणी आलं नाही. आम्ही ही समस्या घेऊन वार्ड मेंबरकडे गेलो होतो, त्या आल्यासोबत आणि ती नळाची लाईन बंद केली. आता त्यानंतर त्यांनी तेव्हाच त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं की हे इथे पब्लिक राहते, ही पब्लिकमध्ये नाला आहे, ह्या नाल्याची सोय त्यांनी तेव्हाच करायला पाहिजे होती. तेव्हा त्यांनी केल्या नसल्यामुळे आता हा नाला खूप वाहत आहे. त्यामुळे सगळा मैल वाहत येत आहे गडरचा आणि खूप वास उठलेला आहे. सगळ्या लोकांना बिमाऱ्या आल्या आहे, ताप आहे प्रत्येक घरात. सगळ्या एक व्यक्ती, 2-2 व्यक्ती झोपलेले आहेत. त्यातही समस्या कशी करावी? आम्ही तर बघू शकतो गटारी फुटलेल्या आहेत, त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर कसा प्रश्न होतो? खूप तापाने आणि संडास उलट्यानी खूप घरोघरी 2-2 व्यक्ती बिमार आहे इथे. आपल्यासोबत आणखी काही महिला इथल्या या भागातल्या, चला त्यांच्याकडून परत जाणून घेऊया की त्यांना काय काय समस्या आहेत. तुमच्याकडे काय काय समस्या आहेत? काकूकडे द्या. काय काय समस्या तुमच्या भागात? आमच्याकडे आहे हे गार्डनचं आहे. गार्डन एवढ्या दिवसापासून आम्ही समस्या देऊन राहिलो तर गार्डन काही बनत नाही. आम्ही आमदाराकडे जातो, NRT मध्ये जातो. NRTवाले म्हणते का आता 8 दिवसानं बनवून देतो, 15 दिवसानं येतो. ते काही NRTवाले येत नाही, 10 वेळा उद्घाटन करते पण येत नाही. आणि जे हे गटर लाईन फुटली आहे ते गटर लाईन मंगलानं केली आहे. फक्त पाण्याची समस्या आहे तर हे NRTवाल्यानं करायला पाहिजे. NRTचं काम आहे, आमदाराचं काम आहे. पण आमदाराने बी असं नसन दिलं आहे सकाळपासूनचं, काही येतो म्हणून सेन पण काही आमदार आला नाही. आणि जे हे गार्डनचं आहे जेव्हा 14 एप्रिल होते तेव्हाच ते बाया उतरते, त्याच्यानंतर उतरत नाही. आणि ह्या गार्डनचं तर 10 वर्षापासून पोलीस स्टेशनमध्ये पाणी भरतो पण आमचं काही समस्या होत नाही, गार्डन काही होत नाही. आणि जर गार्डनचे पैसे गार्डनचे जे हे आहे NRTचं तर NRTवाले म्हणते का आम्ही आज बनवून देऊ उद्या बनवून देऊ, ते काही बनवत नाही. आणि आम्हाला परेशान करून टाकलं NRTवाल्यांना. आपल्या नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजप सरकारचं वास्तव्य आहे आणि भाजप सरकारचं ब्रीद वाक्य आहे अच्छे दिन आम्ही आणून घेऊ. तर तुमच्या भागातले अच्छे दिन आले की नाही? अच्छे दिन काहीचे आले. आमचा गार्डन ना बनला, पाण्याची सोय नाही झाली, लोक बिमार पडून राहिले, हे मरून राहिले लोक. हे आजची समस्या काहीची होय? हेच तर नाही झालं तर का अच्छे दिन आगे? अच्छे दिन की काही नाही आले आहे, अच्छे दिन ते पहाचेच अच्छे दिन आगे. याच्यानंतर आता निवडणूक आहेत, निवडणुकामध्ये एका मत मागणं तुमच्याकडे, तुम्ही त्यांना काय म्हणाल? हेच म्हणणार आहे का पहिले आमची समस्या दूर करा, त्याच्यानंतर व्होट घ्याली या, हेच बोलणार आहोत आम्ही. आणि जेव्हा व्होट मागायचे असले तर सारा लोक जमा होते, नगरसेवक का झाले, आमदार का,
हे तर काम आमदाराचंच आहे. तसं तर पाहिलं तर आमदाराकडे आज सकाळीच गेले तर आमदारानं येऊन हजर व्हायला पाहिजे इथं. तर आमदार अजून आला नाही, साऱ्या बाया जमा होऊन गेले आहेत इथं, पण हे का आले नाही लोक कोणी. आपण बघू शकतो या नागरिकांचा रोष साहजिकच आहेत, कारण की या भागात गटारी फुटल्या आहेत, त्यामुळे नागरिकांना फार समस्या सामोरं जावे लागतात. या भागातले काही लहान मुलंसुद्धा आपल्यासोबत आहेत, चला त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. बेटा कशापासून तुला त्रास होतो इथे? इथे वासाच्या बद्दल मला त्रास होतो, आणखी मला झोप नाही येत आहे. इथे आम्ही बघू शकतो की या रस्त्यावर पूर्ण चिखल माखलेला आहे. मग तू शाळेत वगैरे या रस्त्याने जाते की मग काय? की शाळेला दांडी मारते? तिकडून जाते. आणि इथे गटारी फुटलेलं आम्ही बघू शकतो, तर गटारीमध्ये तुला वास येतो, त्यामुळे जेवणाचा काय जेवण करण्याची इच्छा सुद्धा होते की नाही? आपण इथे बघू शकतो की या लहानग्यांनी सांगितलं की इथे गटारी फुटल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे आणि इथल्या नागरिकांना फार मोठा त्रास होतोय. जेव्हा एनआरटीवाले आले होते इथे गड्डे म्हणजे झाडायसाठी गड्डे खणत होते, मी दवाखान्यातून येताना त्यांना थांबवलं का तुम्ही आधी हे गड्डे खणून राहिले, आधी ह्या पाण्याची सोय करा, हे गटर लाईन फुटली आहे याची करा, नंतर तुम्ही झाडं लावा. एनआरटीला लोक आले होते, नाही म्हणे झाडं लावू म्हणे, मी झाडं लावायची सोय अगोदर करता की पाण्याची सोय करता? आज की ते झाडं गड्डे तसेच आहे, मुलं वगैरे पडले कोणाचे, माझे मुलं नाही अति कोणाचे, जे पडले टाक्यामध्ये याच्यामध्ये ते गड्डे तसेच आहे. तरी एनआरटीनं कोणं सोय नाही केली, कार्पोरेशन सोय नाही केली. माझ्या घरासमोर एवढं पाणी आहे आणि एवढं गंदगी वास आहे. माझ्या घरचे मिस्टर 15 दिवसांनी संडासला होते, मग ती कोण समस्या केली आम्ही दूर केली. आता बाजूबाजूला एवढी समस्या आहे, माझे लहान लहान मुलं आहे, नातू आहे, आणि कोणाची आहे, माझ्याकडे किरायेदार घे, त्यांना पण खूप त्रास आहे. एवढा गडरचं पाणी येत असतो की त्याची काही हेच नाही काळजी. आम्हाला किती त्रास होतो, किती याचा त्रास होतो ते आमचा आम्हालाच माहीत आहे, पण याचा कोणी उपाय करणार? आमदार नाही आहेत, कोणी नाही आहेत ना, कोणी नाही आहेत. नगरसेवक मंगलाताई गवळे आली होती, तिला समस्या दिली होती, तिनं आपली भेट दिली आणि जे काही समस्या तिनं लोकायला फोनवर बोलली, पण ते कोणी येऊन गेले. त्यांनी आता आमदार नाही, आज जाणार होतो आम्ही झोन ऑफिसला, आजच जाणार होतो, पण ते आमदार येणार आहे म्हणून त्यांनी आम्ही सकाळपासून वाट बघून राहिलो. कोणी आहे नगर काही करत नाही, आमदार नाही आहेत ना, कोणी काही नाही आहेत इथे. आमदारांचं नाव काय? सुधाकरराव कोवळे. आज येणार होते पण आले नाही, कधीच अशी भेट म्हणून आले, निवडणूक आले तेव्हाची ह्या परिसरामध्ये कधी त्यांनी भेट दिली नाही. तेच लोक म्हणतात का आम्ही निवडून आलो, जेव्हा निवडून यायचा प्रश्न राहते तेव्हा आम्हाला व्होट द्या, व्होट देतो. म्हणजे निवडून आले म्हणजे कोणी कोणाला ओळखत नाही, तो जेवढून जाते तरी ओळखत नाही. व्होटिंग द्यायचं असलं देजा बाई नमस्कार, देजा बाई नमस्कार असे करतात. आणि मग निवडून आला तो कुठेही नाही होऊन. सांगा की सुद्धा तुमच्या या भागातले आमदार आहे सुधाकर कोवळे, ते किती वेळ तुमच्या भागात येऊन गेले? एकही भागात आम्हाला दिसले नाही, अजून भेट म्हणून दिली नाही. जी दिनानाथ परोळे आले होते ते बिचारे तरी भेट द्यायला येत होते, पण देवापासून निवडून आले त्यांनी कोणी दिलं नाही. दिनानाथ परोळ्यानं बिचाऱ्याने आमची समस्या दूर केली, पण दिनानाथ हे आता आमदार आले सुधाकर कोवळे त्यांनी कोणचीच आमची समस्या दूर नाही केली. एक ट्रक माती नाही आणली, एक काही नाही आणली. एवढ्या गार्डनमध्ये लहान लहान मुलं खेळतात पडतात पण त्यांची समस्या नाही. मुलं कुठे चढणे खेळायला? एवढं गार्डन बनवलं आणि जेव्हा 14 एप्रिल होत असते जेव्हा कुठला मनुष्य ज्या वस्तीतला मनुष्य या वस्तीत राहत नाही त्या वस्तीतला मनुष्य इथे येतो. आज एवढं पाणी बन गडर लाईन हे झाली, इथले लोक कुठे गेले? आजूबाजूचे जे आम्ही परिसरात आहोत ते जाव, एवढे लोक येतात का? इथे 1000 लोकांची पंग हे होते, आज एकही लोक नाही. त्यांनी बी समस्या दूर केली पाहिजे ना, म्हणजे आमच्यासाठी आहे का? तुमच्यासाठी जर गार्डन आहे सगळ्या जगासाठी आहे, त्यांच्या जनतेची सेवा केली पाहिजे. इथला परिसरापणी पाणी आहे, हे आहे, किती त्रास आहे लोकांना. आमच्याकडे मधुकरराव पेटकरजी बीमार पडले, धानोरकररावजी बीमार पडले, माझी नात आली काल ती बीमार पडली, माझी मुलगी आली ती बीमार पडली, आज गावला गेली एकाएकी ताप आला. म्हणजे बरोबर ना असं? एवढं म्हणजे आम्ही तुम्ही जीवन आम्ही का जनावर आहोत का? तुम्ही मोठे झाले म्हणून तुम्ही पैशानं झाले ना, आम्ही गरीब आहोत कशानं राहा. या नागरिकांचा रोष साहजिकच आहेत. अगदी तुम्ही इथे बघू शकता की हे जे गार्डन आहे या गार्डनच्या परिसरात पूर्ण गटारीचं पाणी साचलं आहे, त्यामुळे या इथल्या नागरिकांना फार मोठा दुर्गंधीला सामोरं जावं लागतात. आणि आपण बघू शकतो की फडणवीस सरकारला येऊन 2 वर्ष पूर्ण झाली, मात्र फडणवीस सरकारचे जे आमदार आहे ते आमदार एकदाही या वार्डात फिरकलेले नाही. आपल्या भागात समस्या आता फक्त तुम्ही हे आराधनानगरचं जवळचंच हे पाहिलं आहे, हा पूर्ण प्रभाग नंबर 61 हा पूर्ण प्रभाग या समस्यांनी पूर्ण वेधलेला आहे. इथे तुम्ही पाहत आहे की गार्डनच्या जागेमध्ये तुम्ही पाणी साचलेलं आहे, इथे माती टाकून दिली आहे एनआयटीवाल्यांनी आणि रोडावरही तुम्ही पाहला आहे. ह्या सर्व समस्या आहेत, ह्या आमदार नगरसेवक
हे दोन नगरसेवक आहे आपल्या प्रभागामध्ये. हा नगरसेवक म्हणतो की ते नगरसेवक करतील, ते नगरसेवक म्हणतात की हे नगरसेवक करतील. हे दोन्ही नगरसेवक कधीही आमनेसामने आले नाही, कधी याने आपला विचार घेतला नाही की आपण कोणकोणत्या समस्या सॉल्व केल्या पाहिजे किंवा काय, हे अजूनपर्यंत काही झालं नाही आहे. आपल्या अंबानगर, आराधनानगर, मयूरपेठ, योगेश्वरनगर ह्या पूर्ण प्रभागामध्ये, पूर्ण एरियामध्ये असे कितीतरी काही समस्या आहे. गडर लाईनची समस्या आहे, त्या लहान मुलीने सांगितलं आहे की तिला अभ्यासाला त्रास होतो, झोपायला त्रास होतो, तरीही इथे कोणीच काही हे करत नाही. आज आमच्या महिला आमदाराकडे गेल्या होत्या, त्यांनी त्यांना टायमिंग दिला होता की आम्ही 2 ते 3 दरम्यान देऊ, ते आले नाही. नगरसेवक तसंही करतात आहे. दीनानाथ भाऊच्या या मागच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी भरपूर इथे केलं आहे, असं नाही की नाही केलं आहे, केलं आहे. त्यांनी रोड केले होते, त्यांनी गडर लाईन्स वगैरे सर्व केल्या होत्या, पण हे आमदार आले आहे 2 वर्ष झाले, नगरसेवक आहेत, नगरसेविका आहे, यांनी काहीच नाही केलं आहे. आणखी काय काय समस्या आहेत, गटारी फुटले आहेत. हां, आणि जे खाली पाण्याची व्यवस्था, थोडंसं पिवळसर पाणी नळात येऊन राहिलं आहे, आणि खाली प्लॉट्स आहे तिथे पाणी साचलेलं आहे, त्यामुळे डेंग्यू, चिकनगुनिया हे पूर्ण म्हणजे अशा मोठ्या मोठ्या बिमारी होण्याची शक्यता आहे. काही झाले आहे, काही मुलं ॲडमिट होते आमच्या हॉस्पिटलमध्ये, त्यांना बिन पुन्हा हे झालं आहे समस्या. आपण इथं बघू शकतो, या आराधनानगरमध्ये गटारी फुटल्या असल्या, गटारी फुटल्या आहेत, रस्त्यांच्या समस्या आहेत, रस्त्यांवर चिखल माकलेले आहेत, त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर फार मोठा प्रश्न निर्माण होत आहेत. परत काही लहान मुलं आणि काही महिला वर्ग इथले आहेत, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीने यांना इथे त्रास होत असतो. काकू, आपल्याला कशा पद्धतीने त्रास होतो याच्या? इथे हे गार्डन फुटलं, तिकडचं जे गार्डन हे आहे, गटरचं जे टाकं आहे ते फुटलेलं आहे. गटरचं टाकं फुटल्यामुळं दुर्गंधी एवढी की ते संडाससुद्धा हे इथे पूर्ण जमा होत होती, आणि इथून रस्ता आम्हाला जाण्या येण्यासाठी म्हणजे आम्ही ओलांडून तिकडून जायचं, तर त्याच्यामुळे दुर्गंधीमुळे वास आणि इथं गार्डनमध्ये पूर्ण पाणी जमा होतो, आणि ते पाणी जमा होत असल्यामुळे दुर्गंधी, आम्ही जेवण करूनसुद्धा नाही शकत. आमचे पोरंसुद्धा बिमार पडले, आमच्या घरचे बी सुद्धा 2 दिवस झाले हे आहे. आमच्याकडे पाहुणे आले होते, त्यांना मी गावाला उलट्या संडास, त्यांना बी म्हणजे गॅस्ट्रो झालं होतं. इथे साहेब आले होते झाडं लावायसाठी, तर ते साहेबांना मी म्हटलं की साहेब इथं गार्डनमध्ये माती टाका आणि माती टाकल्यानंतरच झाडं लावा. तर ते साहेब म्हणे तुमच्या घरात पाणी घुसेल बा. आम्ही म्हटलं घुसेल तर चालेल, पण लोक बिमार पडलं त्यांचं काय, जबाबदार कोण राहील, NIT राहील, कॉर्पोरेशन राहील, कोण राहील. त्यांनी काय केलं, नुकते 2 झाडं लावले आणि बाकीचे पूर्ण सभोवताल गड्डे करून चालले गेले. तिथं पाणी जमा झालेलं आहे आणि ते पोरं आता खेळतच आहेत. बघा, ते त्या बाजूलाच एक गड्डा आहे, तिथे जरी पोरं पडले तर कोण जबाबदार राहील, NIT जबाबदार राहील, कॉर्पोरेशन राहील, कोण राहील. राज्य शासनाने आता 5 कोटी 2 कोटी वृक्ष लावण्याचा निर्धार केला होता, 2 कोटी वृक्ष लावले असं आम्ही सांगितलं सुद्धा, पण प्रत्यक्ष किती वृक्ष लावले? 2 वृक्ष लावले आणि बाकीचे गड्डे करून तसेच टाकून दिले. इथं गार्डन असल्यामुळे पोरं खेळायला येतात, त्या दिवशी एक मुलगा पण पडला. ते वृक्ष लावले ते गटारीच्या पाण्यात? हो, त्यांना म्हटलं मी की आधी पहिले माती पहिले भरण टाकू द्या, आणि मी म्हटलं तुम्ही झाडं लावान तर हे झाडं काही जगणार नाही, पाण्यामुळं ते खराब होऊन जाईल, आधी पहिले भरण टाका मग त्याच्यानंतर वृक्ष लावा. तर ते म्हणे नाही नाही आम्ही माती टाकू म्हणे तर तुमच्या घरात पाणी घुसेल. मी म्हटलं साहेब घरात घुसेल तरी चालेल, पण तुम्ही म्हटलं पहिले माती टाका आणि त्याच्यानंतर झाडं लावा. JCP आणली, JCP ते गड्डे केले, तिथं पाणी जमा झालेलं आहे आणि गटरचं तर आहेच, तर ते झाडं फक्त 2 झाडं लावले बस, बाकीचे गड्डे तसेच आहे, तिथं पोरं पडून राहिले. आम्हाला बाहेर निघण्याची सायंकाळी तर आम्ही जेवणसुद्धा करू शकत नाही, बाहेर फिरू शकत नाही. राज्य सरकारने 1 जुलै रोजी 2 कोटी वृक्ष लावण्याचा निर्धार केला होता आणि 2 कोटी वृक्ष आम्ही लावले असल्याचे कागदी घोडे नाचून सांगितलेसुद्धा, पण मात्र प्रत्यक्षात परिस्थिती फार वेगळी. नागपुरातील हे आराध्यनगर आणि याच भागात जे आपण इथं बघू शकतो, जे हे ग्राउंड आहे, या ग्राउंडमध्ये सारं गटारीचं पाणी पसरलेलं आहे, आणि याच पाण्यात इथल्या काही अधिकाऱ्यांनी, नगरसेवकांनी, आमदारांनी फक्त नावापुरतं वृक्ष लावली आणि आम्ही पर्यावरणाचं संवर्धन आणि संवर्धन करतो असं फोल फक्त वाशीस दिलं. आपण इथं बघू शकतो परत की इथे गटारीसुद्धा मोठ्या प्रमाणात फुटलेल्या आहेत, रस्त्यावर चिखल माकलेलं आहे, त्यामुळे लहान मुलांचं आरोग्य धोक्यात येत आहे. आणि आपण इथं बघू शकतो की एकीकडे गटारी फुटल्या आहेत आणि एकीकडे आपण बघू शकतो की जी नाल्याची वहिवाट आहेत, ती नाल्याची वहिवाट हे इथेच बंद पडली आहे, आणि NIT फोल कारभारामुळे जो नाला आहे हा नाला इथेच ब्लॉक झालेला आहे. इथल्या नागरिकांनी प्रशासनाला वारंवार तक्रारी केल्या, मात्र प्रशासन यांच्याकडे कुठलंच लक्ष देत नाही. भाजप सरकार म्हणतं की स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर आणि अच्छे दिन आम्ही नागपुराचे आणू, मात्र नागपुराचे अच्छे दिन कधी येईल हेच पाहावं लागेल. कॅमेरा पर्सन जितूसोबत मी मंगेश लाडीकर, INBCN News, नागपूर.